यावर्षी राज्यभरात बीटी कापसावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी राज्यभरातील शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. जालना जिल्ह्यातही बोंडअळीमुळे कापसाचं उत्पादन घटलं असून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होणार आहे. बोंडअळीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं टाकलंय आणि ते म्हणजे कपाशीच्या दराचं. बोंडअळीच्या तडाख्यातून वाचलेल्या कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. या शेतकऱ्याला 3.5 एकरात केवळ 10 क्विंटल कपाशीचं उत्पादन झालंय. गेल्या वर्षी त्याच्या कापसाला प्रति क्विंटल 5,500 रुपये भाव मिळाला होता. यंदा कापूस उत्पादकांची चोहोबाजून कोंडी झालीय. 10 क्विंटल कापूस घरामध्ये 4,000 बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या लागवडीवर झालेला खर्च निघणं कठीण झालंय. 42-43 मागते व्यापारी. आम्हाला वाटतं की 5-6.5-6 जाव कापूस. हा मग आता काय माहित का जातो का नाही. कापूस 6,000-7,000 रुपये जायला पाहिजे कापूस. तर शेतकऱ्याचं जर थोडं व्यवस्थित होईल. कारण की कपाशी ही बोंडअळी गुलाबी बोंडअळीनं खरा कहर करून टाकल्यामुळं कपाशीचं फार नुकसान झालेलं आहे. यंदा जालना जिल्ह्यात 2,76,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली असून 22,08,000 क्विंटल कापसाचं उत्पादन अपेक्षित होतं. मात्र बोंडअळीमुळे 70% नुकसान झाल्यानं केवळ 6,62,400 क्विंटल कापसाचं उत्पादन निघाले. कापसाच्या उत्पादनात 15,45,600 क्विंटलची घट झालीय. सध्या कापसाला 4,200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून बोंडअळीमुळे जवळपास 649 कोटीचा फटका जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलाय. मला जो कापूस व्हायला पाहिजे होती 70-80 क्विंटल, यावर्षी तो कापूस झालेला मला 10-12 क्विंटल. त्यामुळे माझा खर्च, माझा बियाणं, माझ्या बॅगेचा प्रत्येक बॅगेत जो खर्च आहे तो सुद्धा या कपाशीतून निघणार नाही याची मला आता गॅरंटी आलेली आहे. 6.5 पुढे लावलेली होती मी आणि सरासरी 25,000 रुपये खर्च केला आणि 25-26 क्विंटल कापूस निघलेला आहे सध्या. मी 35-40 पर्यंत म्हणजे दरवर्षी 35 पर्यंत हमखास निघत तिथं उत्पन्न. यावर्षी काही तितकं निघण्याचं काही कळत नाही. यावर्षी खर्च झाला सर केला 25,000 रुपये पूर्ण टोटल 5 बॅगला, म्हणजे एका बॅगला 5,000 रुपये आणि एका बॅग पासून उत्पन्न भेटलं म्हणजे 2.5 क्विंटल पर्यंत उत्पन्न भेटलं आम्हाला जास्तीत जास्त. कृषी विभागानं बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले आहेत. मात्र यंदा बीटी कापसानं धोका दिल्यानं पुढच्या वर्षी कापसाचं कोणतं वाण लावावं असा प्रश्न जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलाय. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.